फुलंब्री तालुक्यातील वडद बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या बोरगाव अर्ज येथे भर दुपारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे। यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे आशा अजिनाथ काळे घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अलगद काढून घेतले। त्यानंतर 3.5 ग्रॅमची वेल आणि रोख रक्कम 4000 असा 34000चा ऐवज घेऊन पोबारा केला आहे। वडद बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता मोरे हे करत आहेत। तालुक्यातील वडद बाजार पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे। यामुळे जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांवर आता जागते रहो अशी म्हणण्याची वेळ आली आहे। मागील महिनाभरात 5 ते 6 ठिकाणी रात्रीच्या वेळी चोऱ्या झाल्या आहेत, मात्र काल दिवसा ढवळ्या चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री।